ओके तुमचा नेक्स्ट पॉइंट आहे मॉलिक्युलर क्रिस्टल कोवलेंट बाउंडेड क्रिस्टल आणि हा याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतो. यामध्ये महत्वाचा पॉइंट दोघांमध्ये हा आहे की कोवलेंट बाउंडेड जे क्रिस्टल्स असतात किंवा कोवलेंट क्रिस्टल्स असतात किंवा कोवलेंट नेटवर्क सॉलिड काहीही म्हणा दे आर ऑल सेम. ह्यामध्ये जे तुमचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात ते तुमचे ऍटम्स असतात म्हणजे ऍटम्स जे आहेत ते एकमेकांना कोवलेंटली बाउंड होतात आणि एक नेटवर्क तयार होतं किंवा एक जॉईंट मॉलिक्युल तयार होतो त्याला आपण काय म्हणतो कोवलेंटली बाउंडेड सॉलिड म्हणतो. ठीक आहे तर इथे मॉलिक्युलर क्रिस्टल मध्ये मात्र असं नसतं. मॉलिक्युलर क्रिस्टल मध्ये पण कोवलेंट बाउंड असतं त्यामुळे ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. मॉलिक्युलर क्रिस्टल मध्ये मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांना जोडलेले असतात त्यांच्यामधला जो काही जोडतो कोवलेंट बाउंड असेल इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असेल वगैरे बऱ्याच गोष्टी असतात. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त करून असतो आणि मॉलिक्युलच्या विदिन ऍटम्स मात्र एकमेकांना कोवलेंटली बाउंडेड असतात. तिथे कॉन्स्टिट्युएंट म्हणजे कोवलेंट बाउंडेड सॉलिड्स मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जे असतात ते ऍटम्स असतात आणि इथे मॉलिक्युलर क्रिस्टल मध्ये मात्र कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जे असतात ते काय असतात मॉलिक्युल्स असतात. हा या दोघांमधला फरक आहे. ओके तुमचे Cl2CH4 आणि CO2H2 ह्यांचं जेव्हा तुम्ही सॉलिडिफिकेशन करता सॉलिडिफिकेशन म्हणजे काय हे जे काही गॅसेस आहेत त्यांना जेव्हा तुम्ही सॉलिड्स मध्ये कन्वर्ट करायला जाता तेव्हा बेसिकली मॉलिक्युलर क्रिस्टल्स फॉर्म होतात. क्रिस्टलाईन ऑर्गेनिक कंपाऊंड असतात. क्रिस्टलाईन ऑर्गेनिक कंपाऊंड म्हणजे असे कंपाऊंड ज्यांच्यामध्ये कार्बन आहे मग तुमचे ब्युटेन मिथेन वगैरे सगळ्या गोष्टी कंपाऊंड बेसिकली हे सगळे मॉलिक्युलर क्रिस्टल्सच्या क्रिस्टल्स मध्ये येतात. ओके कॉन्वर्शन पाहिजे असेल कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स मॉलिक्युल असतात किंवा अनबाउंडेड ऍटम सुद्धा असू शकतात. ओके कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स मॉलिक्युल असतात. मॉलिक्युल्स एकमेकांना कसे जोडलेले असतात मॉलिक्युल्सच्या आतमध्ये ऍटम्स जे आहेत ते एकमेकांना कोवलेंट बॉन्डने जोडलेले असतात. मॉलिक्युल्स एकमेकांना इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनने जोडलेले असतात. हे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण वेगवेगळ्या प्रकारचा होऊ शकतोय. हे जे तीन फोर्सेस आहेत ते तुम्हाला 11th झाले सो मी जस्ट वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन. डायपोल कधी फॉर्म होतो डायपोल म्हणजे टू पोल्स. जेव्हा पोलर मॉलिक्युल असतो त्याच केस मध्ये आपल्याला डायपोल मिळतो. डायपोलर मॉलिक्युल वगैरे आठवड जे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दोघांचे डिफरन्स असेल तर दोन पोल्स तयार होतात पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह त्याला आपण काय म्हणतो डायपोल म्हणतो. असे जेव्हा दोन प्युअरली डायपोल असणारे दोन मॉलिक्युल किंवा प्युअर पोलार मॉलिक्युल्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन असतो. ह्याचा पॉझिटिव्ह ह्याच्या निगेटिव्हला अट्रॅक्ट होतो ह्याचा निगेटिव्ह ह्याच्या पॉझिटिव्हला अट्रॅक्ट होतो. सो जेव्हा असेल डायपोल प्युअरली डायपोल मुवमेंट असणारे मॉलिक्युल जेव्हा एकमेकांमध्ये एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये कुठला इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो तर वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन म्हणजे एक्झाम्पल HCl H2O CO2 वगैरे गोष्टी. लंडन फोर्सेस सगळ्या प्रत्येक रिएक्शन मध्ये किंवा प्रत्येक गोष्टीत एक फोर्स मात्र कॉमन असतो तो म्हणजे लंडन फोर्स. सगळ्यात वीक फोर्स हा असतो. हा बेसिकली नॉन मेटल्स जे असतात त्यांच्यामध्ये जेव्हा बॉन्ड फॉर्म होतो तेव्हा हा त्यामध्ये प्रोमिनेंटली असतो. लंडन फोर्स किंवा वीक डिस्पर्शन फोर्सेस असंही म्हणतात. तर हा फोर्स का फॉर्म होतो 11th तुम्हाला हा पार्ट झालाय आणि म्हणून फास्ट झाले तर हा फोर्स का फॉर्म होतो तर काही इन्स्टंटसाठी डायपोल तयार केला जातो मॉलिक्युलमध्ये. हा इन्स्टंटच्या डायपोलमुळे त्याचा जो कॉन्स्टिट्युएंट मॉलिक्युल आहे त्याच्यामध्येही डायपोल तयार होतो वगैरे सगळ्या गोष्टी होतात. इट्स अ लॉंग प्रोसेस मी जस्ट तुम्हाला आता सांगते त्यातला थोडा पार्ट सांगते. त्यामुळे इन्स्टंटेनियस जो काही डायपोल फॉर्म केला जातो त्यामुळे बॉन्ड्स एकमेकांना नॉन मेटल्स मध्ये धरून असतात. त्याचं एक्झाम्पल सांगता येईल सॉलिड मिथेन आणि H2 इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स. हायड्रोजन बॉन्ड्स म्हणजे काय हायड्रोजन आणि इतर एलिमेंट्स यांच्यामध्ये जेव्हा बॉन्ड फॉर्म होतो तेव्हा तो काय असतो हायड्रोजन बॉन्ड फॉर्म झालेला असतो. ठीक आहे सो मॉलिक्युलर क्रिस्टल त्याच्यामध्ये मेन पॉइंट हा आहे की मॉलिक्युलर क्रिस्टल्स मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स मॉलिक्युल्स असतात ते एकमेकांना म्हणजे प्रत्येक मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलला इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनने जोडलेले असतात. हा इंटरमॉलिक्युलर फोर्स
अट्रैक्शन कुठल्याही प्रकारचा असू शकतो, वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन असू शकतो. जर ते दोन मॉलिक्युल्स आहेत ते जर डायपोल असतील तर वेन डेर फोर्सेस असू शकतात, म्हणजेच वेन डेर वॉल्स फोर्सेसही असू शकतात. हे नॉन मेटल्सच्या केसमध्ये येतात. किंवा जर हायड्रोजन असेल तर इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असू शकतं. ओके, तर ह्या दोन थोडक्यात काय, हे जे इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतात ते वीक असतात, बरोबर. सो मॉलिक्युल्स एकमेकांना वीक फोर्सने जॉईन केलेले असतात. आपण बघितलंय की आयोनिक क्रिस्टल्स मध्ये हा फोर्स स्ट्रॉंग असतो, कोवलेंट मध्ये तर आणि स्ट्रॉंग असतो, म्हणून ते हार्डेस्ट मटेरियल असतात. ह्यामध्ये मात्र तो वीक असतो. वीक म्हणजे काय, तुम्ही थोडी जरी एनर्जी दिली तरी बॉन्ड ब्रेक होऊ शकतो, म्हणून हे सॉफ्ट असतात आणि त्यांचा मेल्टिंग पॉइंट कसा असतो, लो असतो. त्याचप्रमाणे पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स, ह्याच्यामध्ये कुठेही इलेक्ट्रॉन्स फ्रीली नसतात, एकमेकांना मॉलिक्युल अख्खा बाउंड असतो, त्याला दुसरा बाउंड दुसरा बाइंड होतो, त्यामुळे कुठेही मॉलिक्युल नसतात. सो दे आर पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स आणि गुड इन्सुलेटर्स सुद्धा. नेक्स्ट पॉइंट आहे मेटलिक क्रिस्टल. नावातच बऱ्याच गोष्टी आहेत जे मेटल्स असतात आणि ज्याचं इंटरनल स्ट्रक्चर क्रिस्टलाइन असतं, असे सगळे मेटलिक क्रिस्टल्स मध्ये येतात. ओके, आता आपण प्रॉपर्टीज बघूया. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स एटम्स ऑफ मेटलिक एलिमेंट. मेटलिक क्रिस्टल मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, जे तो कशाने बनलेले असणार, ऍटम्स, मेटलिक एलिमेंटचे जे काही ऍटम्स आहे त्यापासून मेटलिक क्रिस्टल बनलेले असणार. मेटलिक बॉन्ड ही एक महत्वाची गोष्ट आहे. मेटलिक बॉन्ड ह्या गोष्टी इलेव्हन्थला तुम्हाला थोडा घालायला मी रिवाइज करते. मेटलिक बॉन्ड म्हणजे काय, मेटल्स मध्ये जो काही बॉन्ड असतो ना तो मेटलिक बॉन्ड. तर हा कसा फॉर्म होतो, आपल्याला हे माहितीये की मेटल्स जे आहे त्यांचे इलेक्ट्रॉन्स लूज करण्याची टेंडन्सी असते, ते जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स लूज करून इतर गोष्टींबरोबर रिॲक्ट होतात. सो मेटल्स इलेक्ट्रॉन्स लॉस करतात. आता जर इलेक्ट्रॉन निघून गेला तर उरणार काय, पॉझिटिव्ह आयन उरणार. सो हे जे मेटल मधलं जे काही इंटरॅक्शन आहे किंवा मेटल्स मधला जो बॉन्ड आहे त्याच्यासाठी सोमरफोर्ड मॉडेल किंवा प्री इलेक्ट्रॉन मॉडेल वगैरे मॉडेल वापरली गेली, हे सगळं मेटल मधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या डिस्क्राईब करण्यासाठी. त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण म्हणतो की मेटल मधलं जे काही इंटरॅक्शन आहे, इट इज लाईक की पॉझिटिव्ह आयन्स आर इमर्स इन अ सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे तुमचे जे इलेक्ट्रॉन्स आहे, मेटल जो आहे त्याची बेसिक टेंडन्सी काय असते, इलेक्ट्रॉन्स लूज करण्याची. मग इलेक्ट्रॉन जर लॉस झाला एखाद्या आयटम मधून तर उरणार काय खाली, पॉझिटिव्ह आयन्स. ओके, हा पार्ट तुम्हाला पुढे होणार आहे मेटलिक प्रॉपर्टीज मध्ये ट्वेल्थ मध्ये म्हणते ह्या चॅप्टरच्याच लिस्ट लास्टला. सो मी तिथे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आता जनरल लक्षात ठेवा की एखाद्या ऍटम मधून, सपोज एक्स नावाचा ऍटम आहे, त्याच्यामधून जर इलेक्ट्रॉन निघून गेला तर काय होईल, पॉझिटिव्ह आयन फॉर्म होईल आणि अशी रिएक्शन होईल, म्हणजे उरणार काय, पॉझिटिव्ह आयन्स. हा इलेक्ट्रॉन निघून गेला म्हणजेच तो वेगवेगळ्या ऍटम्स ना, ह्या मेटलिक क्रिस्टल मधल्या वेगवेगळ्या ऍटम्सना तो जॉईन होऊ शकतो. म्हणजेच थोडं चित्र असं असेल, ह्याचा इलेक्ट्रॉन निघून गेला तो इथे आला, याचा इलेक्ट्रॉन निघून गेला तो इथे आला, असं करू. म्हणजे हा इलेक्ट्रॉन ह्याच्याबरोबरही कंबाईन होऊ शकतो, हा इलेक्ट्रॉन हा याला बाउंडेड नाही आहे, कुणी कोणाच्या बरोबर कंबाईन होऊ शकतो. आणि हे सगळे इलेक्ट्रॉन्स कसे असणार, फिरत असणार, इलेक्ट्रॉन्स काय स्ट्रेडिंग असणार. सो आपण असं म्हणतो की ह्यांच्यातलं जे इंटरॅक्शन आहे, इट इज लाईक पॉझिटिव्ह आयन्स आर इमर्स इन अ सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, इट्स लाईक व्हॉट, पॉझिटिव्ह आयन्स जे आहे, तर हे जर इलेक्ट्रॉन्स असे बऱ्याच ऍटम्सचे जर असे बाहेर लूज केले गेले तर कसं दिसेल की पॉझिटिव्ह आयन्स आर इमर्स इन अ सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, मेटल मध्ये काय असतं, मेटलिक बॉन्ड असतो. आणि तो कसा असतो, तर
कैटायन आणि इलेक्ट्रॉन मधला बॉन्ड असतो. ओके, मेटल्स हे मेलेबल असतात. मेलेबल म्हणजे काय, तुम्ही त्यांना थिन शीट्स मध्ये कन्वर्ट करू शकता. हे कशामुळे पॉसिबल आहे, तर हेच नेचरमुळे. इलेक्ट्रॉन्स इझिली लूज करू शकता, तुम्हाला पाहिजे तशा स्ट्रक्चरमध्ये त्याला तुम्ही कन्वर्ट करू शकता. सो मेटल्स आर मेलेबल, दॅट इज दे आर कन्वर्टेड इन टू थिन शीट्स. डक टाईप म्हणजे काय, तुम्ही एखाद्या वायर मध्ये सुद्धा त्यांना कन्वर्ट करू शकता, थिन वायर्स मध्ये कन्वर्ट करू शकता. इथे बघा, इथे लूज इलेक्ट्रॉन्स आहे. इलेक्ट्रॉन्स आहे म्हणजे इथे इलेक्ट्रिसिटी इझिली फ्लो होईल. सो दे आर गुड इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टर्स. ओके, इलेक्ट्रॉन्स फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असल्यामुळे इलेक्ट्रिसिटी फ्लो होईल. सो दे आर गुड इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टर्स. एक्झाम्पल काय, मेटल्स जे आहेत ते सोडियम, पोटॅशियम, लिथियम, गोल्ड, सिल्वर, कॉपर, हे सगळे तुमचे कसे येणार, हे सगळे तुमचे मेटल्स मध्ये येणार. ओके, ठीक आहे. सो जर हे लेक्चर समप करायचं झालं, तर मेटल क्रिस्टल्स म्हणजे असे क्रिस्टल्स की जे बेसिकली तुमचा जो मेटल असतो त्याचा जर क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असेल तर तो कशात येणार, मेटलिक क्रिस्टल मध्ये असणार. ह्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट ऍटम्स काय असणार, तुमचा जो मेटल असतील त्याचे ऍटम्स असणार. ओके, आणि बॉन्ड कसं असणार, मेटलिक बॉन्ड असणार. ओके, आता जो तुमचा पॉइंट आहे, ऍक्च्युली इथून तुमचा सिलॅबस किंवा इथून तुमचा खरा चॅप्टर सुरू होतो. तर असं का, तर ह्याच्या आधीच्या ज्या काही पॉइंट्स होत्या ते जस्ट डिस्क्रिप्टिव्ह पार्ट होता, थिअरीचा पार्ट होता. त्याच्यामध्ये जस्ट प्रॉपर्टीज, कॅरेक्टरिस्टिक्स ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तो ऍक्च्युली थिअरिटिकल पार्ट होता. इथून खरी मजा किंवा मस्ती क्रिस्टल मधली सुरू होते. ओके, आपण बघितले क्रिस्टल म्हणजे काय. क्रिस्टल म्हणजे रिपीटिंग पॅटर्न. एक जो पॅटर्न आहे तो जर पिरियॉडिकली रिपीट होत असेल तर क्रिस्टल फॉर्म होतो. ज्या सॉलिड्स मध्ये असं क्रिस्टलाईन स्ट्रक्चर असतं त्यांना क्रिस्टलाईन सॉलिड्स म्हणतात, वगैरे वगैरे गोष्टी आपण बघितल्या. आता ह्या क्रिस्टल स्ट्रक्चर्सचा आपल्याला स्टडी करायचा असेल तर दोन कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय, लॅटिस आणि बेसिस. या दोन गोष्टींपासूनच क्रिस्टल स्ट्रक्चर बनलेलं असतं असं म्हणणंही पावगळ ठरणार नाही. ओके, तर पहिला पॉइंट आहे लॅटिस. लॅटिस म्हणजे काय, तुमच्या बुकनुसार आम्ही जी डेफिनेशन आहे ती मी तुम्हाला सांगते आणि नंतर आपल्या रिअल लाईफच्या काही एक्झाम्पल्सशी आपण रिलेट करूया, म्हणजे ती गोष्ट तुम्हाला नीट कळेल. ओके, लॅटिस म्हणजे काय, अ जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इन अ पिरियॉडिक, इन अ थ्री डायमेन्शनल पिरियॉडिक अरे. ओके, आय रिपीट, लॅटिस इज अ जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इन अ थ्री डायमेन्शनल पिरियॉडिक अरे. म्हणजे काय, साध्या शब्दात सांगायचं झालं तर लॅटिस म्हणजे सांभाळा. म्हणजेच एखादी अरेंजमेंट, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही मूवीज थिएटर्सला गेलेले असाल, मूवी थिएटर्स मध्ये बघा चेअर्स ठेवलेले असतात, एका एकमेकांपासून ते ठराविक डिस्टन्स मध्येच असतात. म्हणजे फर्स्ट रो मधली चेअर आणि सेकंड रो मधली चेअर ह्याच्यामध्ये जे काही डिस्टन्स आहे तेच डिस्टन्स सेकंड रो मधली चेअर आणि थर्ड रो मधली चेअर्स मध्ये असणार, डिस्टन्स बदलणार नाही. म्हणजे हे एक रेग्युलर अरेंजमेंट आहे, ठराविक एक रो झाल्यानंतर ते रिपीट होत आहे. सो पिरियॉडिक पण आहे ही, ह्यातली जी प्रत्येक चेअर असेल ती म्हणजे काय होणार, लॅटिस पॉइंट होणार. आणि अख्खी अरेंजमेंट काय होणार, लॅटिस होणार, जागा आहे अशा टाईपमध्ये. अशी जर आता हे झालं वन टू डायमेन्शन्स मध्ये, आता जर आपण वरच्या फ्लोअरला गेलो आणि तिथे पण असंच थिएटर आहे आणि त्यावर अशी अरेंजमेंट असेल तर ते थ्री डायमेन्शन झालं. अजून एक्झाम्पल जायचं झालं तर आता आपण सोशल डिस्टन्सिंग वगैरे शॉप्सच्या इकडे कंपल्सरी केले, तिथे आपण फॉलो केलेलो, ते करण्यासाठी काय चौकोन आखले जातात. सो असा एक चौकोन असतो, हा चौकोन याच्यापासून ठराविक डिस्टन्सवर असतो, अजून एक चौकोन असेल, असे चौकोन आखले जातात जे एकमेकांपासून ठराविक डिस्टन्सला असतात. हे प्रत्येक चौकोन जागा म्हणजे लॅटिस पॉइंट झाला आणि अख्खं जे काही स्ट्रक्चर होईल ते काय झालं, लॅटिस झालं. असंच क्रिस्टल मध्ये असतं. क्रिस्टल मध्ये काय असतं, एक अरेंजमेंट असते, वेदर इट मे बी स्क्वेअर, टेट्राहेड्रॉन, कसंही असते, एक अरेंजमेंट असते, ती पूर्ण क्रिस्टल भर रिपीट केली जाते आणि असे जे पॉइंट्स असतात त्याला काय म्हणतो आपण, लॅटिस पॉइंट म्हणतो. ओके, या एक्झाम्पल मध्ये हा स्क्वेअर हा लॅटिस पॉइंट झाला अशा रीतीने. इथे तुम्ही डायग्राम बघू शकता, हा तुमचा लॅटिस झाला. ओके, ही कशी आहे,
बेसिस, बेसिस म्हणजे काय? हा प्रत्येक जागेवर मी एखादा पार्टिकल ठेवला. आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे, चॅप्टरच्या स्टार्टिंगनेच मी तुम्हाला सांगते की पार्टिकल हा चॅप्टर पुरता तरी पार्टिकल मे बी ऍटम, आयन और अ मॉलिक्यूल, ह्या तिघांपैकी कोणालाही आपण पार्टिकल म्हणतो. त्या त्या गोष्टीवरून आपण मीनिंग लावतो. मॉलिक्युलर क्रिस्टल असेल तर आपण कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स काय म्हणतो, मॉलिक्युल्स म्हणतो. आयोनिक असेल तर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आयन्स म्हणतो. सो हा जे काही लॅटिस पॉइंट आहे त्याच्यावर आपण जेव्हा एखादा पार्टिकल ठेवतो तेव्हा त्या पार्टिकलला आपण बेसिस म्हणतो. ओके, म्हणजे सोशल डिस्टन्स ह्या केसमध्ये एखादा माणूस जर त्या चौकोनात येऊन उभा राहिला तर तो काय झाला, बेसिस झाला. तुमच्या सिनेमा हॉलच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही जाऊन जर त्या चेअर्स मध्ये बसला तर तुम्ही बेसिस झाला. क्रिस्टल मध्ये पण तसं, ह्या जागेवर एखादा असा बेसिस जेव्हा येतो आणि अरेंजमेंट कम्प्लीट होतं तेव्हा तुम्हाला क्रिस्टल स्ट्रक्चर मिळतं. सो ह्याला स्पेस लॅटिस, लॅटिस आपण स्पेस लॅटिस असंही म्हणतो. हे सगळ्या पॉइंट्स आय रिपीट, हा कन्सेप्ट महत्वाचा आहे, नीट लक्ष देऊन ऐका. लॅटिस म्हणजे काय? एक ज्योमेट्रिकल अरेंजमेंट कॉन्स्टिट्युएंटच्या, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची एक ज्योमेट्रिकल अरेंजमेंट थ्री डायमेन्शन मध्ये आणि जी पिरियॉडिक असते. ओके, बेसिस म्हणजे काय? ह्या लॅटिस पॉइंटला जे पार्टिकल्स असतात त्याला काय म्हणतात, बेसिस म्हणतात. आणि लॅटिस प्लस बेसिस करून आपल्याला काय मिळतं, अरेंजमेंट, तर आपल्याला क्रिस्टल स्ट्रक्चर मिळतं.